वेलकम टू फोनिक्स ट्रेडर्स द फ्रेंड। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की मार्केटमध्ये जी पॅनिक सेलिंग आले काय मार्केट पॅनिक सेलिंगला कंटिन्यू करणार आहे की एक्झॅक्ट मार्केट कुठं रिव्हर्सल दाखवू शकतो बँक निफ्टी एक्झॅक्ट आपण कुठं रिव्हर्सल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो तर ऑल गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। जी पण इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार आहे ती ओनली फॉर एन एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे तर कुठल्याही पण प्रकारचं बाय किंवा सेलसाठी रिकमेंडेशन नसणार आहे। तुम्ही तुमचा अनालिसिस तुमच्या बेसिसवरती करू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर क्लिक करून घ्या। ओके, आता आपण स्टार्ट करूया निफ्टीमध्ये। आता जर का आपण निफ्टी जर का आपण चार्ट चेकआउट केला करायला गेलो तर कालच्या डेला ऑलमोस्ट फ्रायडे सॅटर्डेचं जो व्हिडिओ होतं जर का आपण चेकआउट केला तर हा वाला व्हिडिओ ज्यामध्ये मी क्लिअर कट मेन्शन केलं होतं निफ्टी इन अ डेंजर झोन। जर का आपण हा वाला व्हिडिओ चेकआउट केला तर त्याच्यामध्ये क्लिअर कट नोटीस केले होते की ह्याच्यामध्ये इथं एक मार्केटनं काय केला होता सपोर्ट घेतला होता। ओके, इथं एक सपोर्ट घेतला होता आणि त्यानंतरनं जर का आपण लास्ट टाईम जर का चेकआउट केलं तर मार्केट ज्यावेळी पण तो सपोर्ट घेतल्यानंतरनं ब्रेक करते मार्केटमध्ये एक डाऊनसाईड मोमेंटम येते। इथं पण मार्केट सपोर्ट घेतला ब्रेक केला मार्केटमध्ये अगेन एक डाऊनसाईड मोमेंटम आला। आता व्हेरी इंटरेस्टिंग प्राईस ॲक्शन सेटअप ह्याच्यामध्ये बनलं आहे। जर का आपण चेकआउट केलं तर मार्केट कंटिन्युअसली ह्या चॅनलमध्ये फ्लो होतं चाललं आहे आणि एक रिस्पेक्ट देत चाललं आहे मार्केट। आता एक्झॅक्ट परफेक्ट लेवल जिथं निफ्टी रिव्हर्सल दाखवू शकते एखाद्या वेळेस, आता जर का आपण ते लेवल जर चेकआउट करायला गेलो तर त्यामागचं लॉजिक पण सांगतो। जर का इथं चेकआउट केलो तर मार्केट ज्यावेळी पण व्हर्टिकल डाऊनसाईड येणार, ओके, मार्केट दोन वेमध्ये डाऊनसाईड येतं, एक तर मार्केट साईडवे करून डाऊनसाईड मोमेंटम दाखवतं आणि सेकंड म्हणजे मार्केट व्हर्टिकल डाऊन येतं। जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर मार्केट व्हर्टिकल डाऊन आला, व्हर्टिकल डाऊन आल्यानंतर मार्केट काय क्रिएट केला, मार्केटने एक पॉज घेतला मार्केट एक रिव्हर्सल दाखवला। अगेन जर का चेकआउट केला नीट ऑब्झर्व केला तर मार्केट अगेन व्हर्टिकल पडला, त्यानंतर मार्केट अगेन एक पॉज घेतला। जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर मार्केट अगेन व्हर्टिकल पडलं, अगेन मार्केटने काय घेतला, पॉज घेतला। आता व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट उद्या चला त्याचा जो ट्रेंड बिहेवियर आहे ते मार्केट कंटिन्यू करू शकतं। तर त्यासाठी गरजेचं काय आहे की मार्केटला ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या जवळ येणं गरजेचं आहे। ते जर का लेवल जर का आपण चेकआउट करायला गेलो तर ऑलमोस्ट ते जे लेवल येतं आहे ऑलमोस्ट येते 17,960 आणि जर का आपण चेकआउट करायला गेलो 17,960 जवळ तर इथे एक परफेक्ट एक सपोर्ट पण आहे। ऑलमोस्ट जर का आपण चेकआउट केला सपोर्ट जर का नेक्स्ट सपोर्ट निफ्टीचा जो की स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो आहे मार्केट लास्ट टाईमला इथून रिव्हर्स झाला होता ते म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो आहे 16,991 ते 16,779 आसपास। हा जो झोन आहे हा मार्केटसाठी परफेक्ट एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। तो एक रिव्हर्सल मार्केट जर का दाखवलं देन त्यामध्ये अगेन एक प्रोबॅबिलिटी वाईज भारी सेंटिमेंट राहील बिकॉज मार्केट आपला स्टेबल राहील आणि मार्केट अगेन एक अप्पर साईडला जाऊ शकते इफ जर का मार्केट सस्टेन राहिलं तर। त्यासाठी गरजेचं काही की जे लेवल आहे ह्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट देऊन मार्केट इथं काय करायला पाहिजे सस्टेन राहायला पाहिजे। आता उद्याच्या डेला आपण कशाप्रकारे प्लॅन करायचा आहे, उद्याच्या डेला जर का आपण चेकआउट करायला गेलो निफ्टीमध्ये तर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट मी त्या व्हिडिओमध्ये पण बोललो की मार्केट जे आहे ते सेल ऑन राईज। आता ह्याचं मिनिंग काय आहे की मार्केट जर का वरती आला निगेटिव्ह प्राईज ॲक्शन बनवला रेझिस्टन्सच्या जवळ देन आपलं काय करत होतं सेलिंग करत होतं। ओके, जर का आपण चेकआउट करायला गेलो तर भरपूर जण काय केले असतील मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की भरपूर वेळा की मार्केट प्रोबॅबिलिटी वाईज इथं एक चॅनल तोडला आहे आणि मार्केट अपसाईडला जाऊ शकते, मार्केट ह्याच्यावरती जर का गेला देन प्रोबॅबिलिटी वाईज सस्टेन होणं पॉसिबल नाही वाटत आहे मला। आणि एक्झॅक्ट मी लेवल सांगितली होती 17,500 ते ह्या आसपास मार्केट कुठलं पण निगेटिव्ह प्राईज ॲक्शन क्रिएट केलं देन मार्केट तिथून एक स्ट्रॉंग डाऊनसाईडला येऊ शकतं। आता हे क्लिअर कट आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो पण होतो, जर का त्या लॉजिकवरती कोण ट्रेड प्लॅन केला असेल प्रॉफिट झाला असेल डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता। आपण या 5 मिनिट टाईम फ्रेमवरती जर का बघितला तर एक स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली तर भरपूर जण याच्यामध्ये ट्रॅप झाले असणार आहेत, बरेच जण याच्यामध्ये ट्रॅप झाले असतील मॉर्निंगला, त्यानंतर मार्केटनं परफेक्ट रिव्हर्सल पॅटर्न क्रिएट करून मार्केट अगेन एक डाऊनसाईडला आला होता। आता याच्यामध्ये आम चॅनलवरती ओके आता आपला जो प्रायव्हेट ग्रुप आहे प्रायव्हेट ग्रुपला मीनं त्यामध्ये काय केलं होतं शेअर दिला होता ऑलमोस्ट ट्रेड घेतला होता मी पुट साईडला आणि ऑलमोस्ट तो जो होता पुट ऑलमोस्ट 150 तो गेला ऑलमोस्ट 483 गेला होता। ओके, ऑफकोर्स तुम्हाला पण जर का आपली सर्व्हिस पाहिजे असेल देन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, लिंक थ्रू तुम्ही अकाउंट एक ओपन क्रिएट करा देन त्यामध्ये तुम्हाला ती सर्व्हिस भेटेल। ओके,
आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला मार्केट उद्याच्या डेला कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर आपण चेकआउट केला तर मार्केटनं जाता आता काय क्रिएट केला, एक डब्ल्यू शेप क्रिएट केला आणि मार्केटनं डब्ल्यू शेपला रिस्पेक्ट दिला, ब्रेकआउट पण दिला आहे. आता उद्याच्याला सपोज मार्केट एनी रिझन जर का फ्लॅट ओपन झालं, ओके निफ्टी जर का फ्लॅट ओपन झाली, देन प्रोबॅबिलिटी वाईज हा डब्ल्यू शेपसाठी मार्केट कंटिन्यू टुवर्ड अपसाईडला करू शकतो. आपला ट्रेड प्लॅन कसा करायचा आहे, जर का आपल्याला कुठला पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन, जर का आपल्याला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, ऑलमोस्ट जर का लेवल आहे 17,368 ते 17,330 आसपास कोणता पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, त्यानंतर आपण त्यामध्ये एक स्टॉप लॉस वरचा टाकून आपण त्यामध्ये बिंदास आपण काय करू शकतो, एक सेलिंग साईडला प्लॅन करू शकतो. ओके हे झालं फर्स्ट लेवल. सेकंड लेवल आहे ब्रेक इव्हन लेवल आहे ऑलमोस्ट 17,252 हा जो लेवल आहे हा ब्रेक इव्हन लेवल असणार आहे, बिकॉज त्यामध्ये मार्केट प्रोबॅबिलिटी वाईज जर का असं करून कन्सॉलिडेट केला आणि जर का लेवल जर का ब्रेक केला देन त्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम कंटिन्यू करू शकतो. बट आपल्याला तिथं ट्रॅप व्हायचं नाही आहे, तिथं त्या लेवलला आपल्याला एंट्री नाही घ्यायचे, आपल्यासाठी परफेक्ट एक रेझिस्टन्स लेवल भेटेल आपल्याला. ओके आता आपल्याला ट्रेड प्लॅन कसा करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला यायचं आहे थोडंसं सपोज मार्केट एनी रिझन सपोज मोठा गॅप डाऊन झाला, मोठा गॅप डाऊन झाला, ओके गॅप डाऊन जर का मोठा झाला जे की हिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा झाला होता, जर का गॅप डाऊन झाला देन चेक करायचं आपल्याला फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल. ओके मोठाच्या मोठा गॅप डाऊन ओपन झाला टूवर्ड 17,000 ते लेवल आहे 17,000 किंवा 16,990 आसपास कुठल्या पण पॉईंटला मोठाच्या मोठा गॅप डाऊन क्रिएट झाला, चेक करा फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल. जर का फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल जर का स्ट्रॉंग ग्रीन बनली देन तुम्ही हायच्यावरती एंट्री प्लॅन करू शकता, लो तुमचा असणार आहे स्टॉप लॉस. ओके त्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड आपण त्यामध्ये इझिली भेटू शकतो आहे. आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं तर कदाचित मार्केट त्याचा जो ट्रेंड कंटिन्यू करू शकतो आहे टुवर्ड्स 17,260 आसपास. जर का आपल्याला इथं जर का चेकआउट केलं तर मल्टिपल मार्केटनं कन्सॉलिडेशन करून मार्केटनं लेवल ब्रेक केलं आहे, तर का ह्या लेवलच्या आसपास तुम्हाला कोणता पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन त्यामध्ये आपण एक स्मॉल अमाऊंटमध्ये आपण डाऊनसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके पण अगेन हे जे लेवल आहे हे ब्रेक इव्हन लेवल आहे, ब्रेक पण होऊ शकतो आहे. ओके त्यासाठी बेस्ट आपली बेटर एंट्री राहील आपली ही जी लेवल आहे 17,330 ते 17,370 आसपास कुठला पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला देन आपण त्यामध्ये अगेन एक शॉर्टसाला ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके आणि जर का जास्त मोठा गॅप डाऊन ओपन झाला देन फर्स्ट 5 मिनिटचा फंडा यूज करू शकतो. आता आपण बघूया बँक निफ्टीमध्ये, जर का आपण बँक निफ्टीला जर का चेकआउट केलो ऑन अ डेली टाईम फ्रेम देन बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट बँक निफ्टीनं काय क्रिएट केला ते जर का आपण चेकआउट केलं तर ट्रायंगलमध्ये पास होत होता, अगेन मार्केटनं काय केलं आहे मार्केटनं ट्रायंगलला ब्रेकडाऊन दिलं आहे. ओके आता मार्केट ब्रेकडाऊन दिलं आहे तर जर का इथे चेकआउट केलं तर मार्केट परफेक्ट ह्या लेवलपासून अपसाईडला गेला होता, अगेन इथून मार्केट परफेक्ट अपसाईड गेला होता, अगेन अपसाईड गेला होता, एक आधा वेळेस प्रोबॅबिलिटी वाईज अगेन मार्केट तिथं एक सपोर्ट पण देऊ शकते, कारण की जर का चेकआउट करायला गेलो तर बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग लेवल आहे 39,000. ओके इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करायचा आहे त्यासाठी येऊ आपण 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये. आता आपण आलो 5 मिनिट टाईम फ्रेमवरती, जर का आपण चेकआउट करायला गेलो तर बँक निफ्टीचं जे लेवल आहे 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये आता करंटली आहे ब्रेक इव्हन लेवलला. जर का मोठा गॅप डाऊन क्रिएट झाला टुवर्ड्स 38,821 आसपास कोणतं पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं देन आपण त्यामध्ये एक लॉंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. 5 मिनिटाचं कॅन्डल यूज करा, 5 मिनिटाची कॅन्डल जर का पॉझिटिव्ह दिसली, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिसली देन अँड देन ओनली आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन क्रिएट करायचा आहे. त्याच्या हायच्यावरती आपण बाय करू शकतो, लो त्याचा काय असणार आहे स्टॉप लॉस असणार आहे. सपोज जर का आपल्याला आता ह्या लेवलच्या आसपासच गरजेचं आहे, मध्ये आधी जर का दिसला देन त्याला अवॉइड करून टाका. ओके आणि जर का पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर का ग्रीन नाही बनली, सपोज डोजी बनली किंवा दुसरा कुठला पण पॅटर्न दिसला देन अवॉइड करून टाका. ओके आता त्यामध्ये आपल्याला परफेक्ट सेलिंग लेवलला भेटू शकते. जर का सेलिंग लेवल जर का बघायला गेलो तर 40,326 ते 40,141 आसपास कुठला पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन त्यामध्ये आपण एक सेलिंग साईडला शॉर्ट साईडला प्लॅनिंग करू शकतो आहे, बिकॉज अजून पण मार्केट जे आहे ते आपलं कुठलं मार्केट आहे, एक सेल ऑन राईटचंच मार्केट आहे. अगेन वरती गेला तर ह्या पॉईंटला परफेक्ट एक आपल्याला सेलिंग साईडला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. करंट लेवलला वेट करायचं आहे, लॉंग साईडचा ट्रेड अजून पण वेट केलेला बरा राहील. ओके त्याच्यामध्ये मार्केट जर का फ्लॅट ओपन झालं देन एक प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट हा जो रेंज आहे हा रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केला सपोज मॉर्निंगला आणि जर का ब्रेकआउट दिला तर प्रोबॅबिलिटी वाईज जे पण शॉर्ट्स होते ते शॉर्टला रिकवरी पण होऊ शकते, बट त्यामध्ये अगेन एक ट्रॅप होऊ शकतो आहे, अगेन मार्केटमधूनच रिव्हर्स पण डाऊनसाईडला येऊ शकतो, तर वेट केलेला कधी पण बेटर राहील त्या लेवलला. ओके
आपल्याला गरजेचं आहे की हे जे लेवल आहे ह्या झोनमध्ये आपण एक परफेक्ट ट्रेड प्लॅन करू शकतो आहे ऑन अ सेलिंग साईडला. ओके, ऑन अ सेलिंग साईडला. आणि जर का मार्केट कंटिन्यू निगेटिव्ह सेंटिमेंट कंटिन्यू केला आणि जर का कुठला पण पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन जर का दिसला आपल्याला 38,500 ते 500 आसपास कोणतं पण पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसला किंवा जर का मार्केट 38,000 किंवा 37,832 च्या आसपास कोणता पण पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसला देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट जर का ह्या लेवलला आला 37,500 ते 37,800 च्या आसपास तर देन तिथून एक रिव्हर्सल मार्केट दाखवू शकतो आहे. ओके, रिव्हर्सल मार्केट दाखवू शकतो आहे. ते लेवल आहे आपला 37,832 ते 37,374. आता हे उद्या येणार परवा येणार डझन मॅटर, बट ज्यावेळी येणार त्यावेळी इथून मार्केट प्रोबॅबिलिटी वाईज अपसाईडला जाऊ शकतो आहे. तर त्यासाठी गरजेचं आहे की मार्केट जर का अगेन जर का डाऊन साईडला आला देन आपण त्यामध्ये हे जे लेवल आहे ग्रीन कलरची लाईन, ओके, 38,500 आसपास देन त्यामध्ये आपण एक पॉझिटिव्ह साईडला पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन जर का बनला देन आपण त्यामध्ये आपण त्यामध्ये लॉंग साईडला प्लॅनिंग करू शकतो आहे. हा जो लेवल असणार आहे हा ब्रेक इव्हन लेवल असणार आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला नो ट्रेडिंग झोन करायचा, ट्रेड करायचं नाही. ट्रेड त्यामध्ये आपण अवॉइड करायचा, लॉंग साईडला ट्रेड अवॉइड करायचा, शॉर्ट साईडला ट्रेडला कन्फर्मेशन देऊ शकतो आहे. जर का तुम्हाला व्हिडिओमधून काय तर शिकायला भेटत असेल डेफिनेटली तुम्ही कमेंट करू शकता, लाईक करू शकता. व्हिडिओला लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.